पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात एका 21 वर्षाच्या महिलेचं एका खासगी बस मधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही महिला बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आली होती. दिवसभर एका ठिकाणी काम करून रात्री आराम करण्यासाठी ते दोघेही जागा शोधत होते. यावेळी संबंधित आरोपीनं या दाम्पत्याला बस मध्ये झोपायला सांगितलं. त्यानंतर बस अचानक सुरू करून कात्रज परिसरात नेऊन या महिलेवर या आरोपीनं बलात्कार केलाय. या प्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेनं स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला 21 वर्षाची असून वाशिम जिल्ह्यातील आहे. ही महिला पती सोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग याने या दाम्पत्याला बस मध्ये झोपायला सांगितलं. दोघेही नवीन असल्याने त्यांनी बस मध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचा पती हा वॉशरूमला गेला. महिलेचा पती तिच्या सोबत नाही हे लक्षात घेऊन आरोपी नवनाथ भोंग याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचं अपहरण केलं. त्यानंतर कात्रज परिसरात गाडी नेत तिच्यावर बलात्कार केला. या महिलेचा पती तिला शोधत होता, पण बस आणि पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. यानंतर पोलिसांनी शोध घेत चालकाला अटक केली आहे. दोन नवरा बायको, मुलगी 21 वर्षाची एक पीडिता आणि तिचा मिस्टर, दोघं जण ही वाशिमवरनं 2 दिवसापूर्वी आले होते. त्यांना इथं राहायला घर वगैरे काही नव्हतं. ते लेबर किंवा असं ह्याच्यात काम करणारे, कॅन्टीनमध्ये काम करणारे. त्यांनी स्वारगेटच्या पासून जवळच कात्रज चौकात शिवभोजन खानावळ आहे त्या ठिकाणी त्यांनी दिवसभर काम केलं. संध्याकाळी 10-11 वाजता ते चालत चालत स्वारगेट स्टेशनला झोपण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी एक टेम्पो ट्रॅव्हलर लागली होती. त्याचा ड्रायव्हर आहे, त्यांनी त्या लोकांना विचारलं की तुम्हाला कुठे चालत. त्यांनी सांगितलं आम्ही काम केलं दिवसभर आणि नंतर झोपायला आम्ही स्वारगेटला चालले स्टेशनला. त्यांनी सांगितलं तो आमच्या गाडीचं झोपणं मग कशाला स्टेशनला चोऱ्या माऱ्या होतात. आमच्या गाडी सेफ आहे, तो जो गाडी मला जायचं आहे वर्दीवर, त्यामुळं सकाळपर्यंत आम्ही आहे. ते कपल मग रात्री गाडीत झोपलं टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये. पहाटेच्या वेळेस टॉयलेटला जायला राह त्यांचा जो ज्या पीडितेचा नवरा त्याला टॉयलेटला जायचं होतं. त्यांनी त्या चालकाला विचारलं कुठं जायचं. त्यांनी तो चालत चालत घेऊन स्टेशनला आला स्वारगेट स्टेशन आणि त्यांनी टॉयलेट दाखवले. त्याच्यात जाऊन सांगितल्यानंतर तो वॉशरूममध्ये शिरला की हा आरोपी पळत पळत माघारी आला. तर ती गाडी तशी सुरू केली, स्टार्ट केली आणि बाजूला घेऊन गेला पलीकडच्या बाजूला. त्या ठिकाणी आडबाजूला त्यांनी गाडी लावली, त्यांनी त्या महिलेला दम दिला, ठार मारले आणि 2 वेळा त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी तिथंच तिला सोडलं आणि निघून गेला. हे लोक आले आमच्याकडं कंप्लेंट दिली. आमच्या पोलिसांनी ज्यावेळेस कंप्लेंट घेतली त्यावेळेस स्क्वॉड ॲक्टिवेट केले. आमचे डीव्हीचं स्क्वॉड गेला, CCTV फुटेज पाहिलं. त्या फुटेजमध्ये गाडीचा नंबर दिसून आला टेम्पो ड्रायव्हर. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.